चिट्ठी न कोई संदेश हो, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, जहां तुम चले गए। सब टीवी वरील तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेतील डॉक्टर हंसराज हाथीची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचे निधन झाले आहे। हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत त्यांचा मृत्यू झाला। कवी कुमार आझाद अनेक वर्षापासून या मालिकेत काम करत होते। मागील 3 दिवसापासून कवी कुमार आझाद यांची तब्येत ठीक नव्हती। त्यांना मुंबईतील मीरा रोड इथल्या वर्क हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। तिथेच त्यांची प्राणज्योत मावळली। हसमुख आणि मनमिळाव स्वभावाच्या कवी कुमार आझाद यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्री शोकाकुळ पसरली आहे। त्यांच्या निधनाची बातमी समज त्यानंतर फिल्म सिटी मध्ये सुरू असलेले चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे। कवी कुमार आझाद यांनी 2010 शस्त्रक्रिया करून 80 किलो वजन कमी केले होते। तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमुळे कवी कुमार आझाद घराघरात पोहोचले होते। तसेच आमिर खानच्या मेला आणि फंटूस यासह काही सिनेमात त्यांनी काम केले आहे। वसमत तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून वसमत येथील मुंडा परिसर ओळखला जातो। हळदीसाठी महाराष्ट्रात वसमत बाजारपेठचा दुसरा क्रमांक लागतो। पण काही दिवसात मुंडा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे। व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार व नुसतेच युवासेनेच्या वतीने पोलीस चौकीची मागणी करण्यात आली होती। त्या अनुषंगाने शहर पोलीस निरीक्षक रवींद्र सिंघुने यांनी पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत मुंडा परिसरात दिनांक 9 जुलै रोजी पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले। या चौकीत कायम 4 कर्मचारी राहतील व परिसरातील नागरिकांना या चौकीचा नक्कीच फायदा होईल असे ते म्हणाले। उद्घाटन प्रसंगी मुंड्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिसरात चौकीचे उद्घाटन झाल्याने व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे, पण पोलीस निरीक्षक धुनियाचे आभारही मानले आहे। पोलीस स्टेशन वसमत अंतर्गत मोंढा भागामध्ये वाहनाची भरपूर वर्दळ असते। तिथं व्यापाऱ्यांचे बरेच तक्रारी आहे का, ते लहान मुलं तिथून धान्य घेऊन जातात, तसेच रात्रीला कोणीतरी धान्य चोरी करतात। त्या अनुषंगाने तिथं माहिती घेतात। तिथं पूर्वी एक जुनी चौकी होती, पण काही कारणास्तव ती बंद झालेली होती। म्हणून SDPO काशीर साहेब यांच्याशी चर्चा करून मी आज रोजी व्यापारी मंडळाची भेट घेतली आणि त्यांचं सहकार्य घेऊन त्यांना सांगितलं की आम्ही या ठिकाणी ती चौकी पूर्णता सुरू करत आहे। या चौकीमध्ये सुरू करण्याचा एकच भाग आहे की वाहनांना नियमन लागेल, व्यापाऱ्यांच्या मालाची सुरक्षा होईल आणि रेल्वे स्टेशनकडून येणारा जो रस्ता आहे त्यातून प्रवासी मुंडा भागातून वसमत शहरामध्ये प्रवेश करतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आम्ही पाऊल उचललेलं आहे। पूर्ण प्रदेश जिनीचा संचालक आहे। माझे वडील श्री विनोदजी विनोद भगवंताजी झुंवर हे मार्केट कमिटीचे व्यापारीचे संचालक आहे व माझे घर पण मोंढ्यातच आहे, मी मोंढ्यातच राहतो। या नवीन पोलीस चौकी सुरुवात झाली ही खूप चांगली गोष्ट आहे। व्यापाऱ्याबद्दल, नागरिकांबद्दल, सगळ्यांबद्दल ही चांगली गोष्ट आहे। 2 वर्षाखाली पण पोलीस चौकी होती, पर तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा या PI साहेबांचा काही प्रतिसाद नव्हता, त्यामुळे ती काही काळास्तव बंद पडली होती। पण आज जी पोलीस चौकी चालू झाली आहे, पोलीस चौकी चालू करण्यामागचा जे हेतू होता PI साहेबांचा, ही खूप चांगला आहे। येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी, मोंढ्यातल्या व्यापाऱ्यांसाठी जे की शेतमाल, सगळ्या तालुक्यातला शेतमाल तिथे विकायला येतो।
आजच्या विज्ञानाच्या युगात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे हातचालाकीचे चमत्कार दाखवून अनेक बंधू बाबा समाजाची दिशाभूल करत अंधश्रद्धा पसरवत आहे. त्यामुळे मनोरुग्ण व्यक्तींना दुरुस्त करण्याचे आमिष दाखवून समाजाला मानसिक त्रास देत आर्थिक लूट करत असतात. अशा अघोरी प्रवृत्तीला आळा बसावा व समाजातील मानसिक त्रास कमी होऊन आर्थिक तुटी थांबवावी यासाठी शासनाने जादूटोना विरोधी कायदा लागू केला आहे. तरीही समाजात आज अनेक जण अशा प्रकारे अघोरी प्रकार करत आहेत, त्याला काही अंशी आळा बसावा यासाठी अमरावती येथील श्रीकृष्ण धोटे यांनी संपूर्ण राज्यभर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून कुठलेही अनुदान न घेता जनजागृतीचे काम करत आहेत. यावेळी त्यांनी सोनपेठ येथे विविध हातचालाकीचे चमत्कार दाखवून प्रयोगातून सादरीकरण केले. यावेळी सोनपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी आणि गुरुकृपा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थित दुर्गम भागात शाळेत परीक्षेत चांगले टक्केवारी मिळवणाऱ्या यादीतील 5 मुलामुलींचा सत्कार पोलीस निरीक्षक श्री सुभाष देशमुख, PSI शांताराम देशमुख, पोलीस हवालदार श्री पी मोरे यांच्या हस्ते शाळेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुळगावचे पोलीस पाटील तसेच गावचे सरपंच माजी सभापती यांनी मोलाची साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शाळेचे शिक्षकांनी केले तर प्रस्तावित पोलीस हवालदार रुपेश मुळे यांनी केले. आभार प्रदर्शन मुळगावचे पोलीस पाटील यांनी केले. त्यानंतर आम्ही साहेबांच्या आपल्याशी चर्चा केली की साहेब आपल्या शाळेतली जी 5 मुलं आहे ती 10वीला चांगल्या मार्गाने पास झाली आहे, त्यांचा आम्ही सत्कार करतो पोलिसांतर्फे. आणि पोलीस आणि जनता जी दुरी तयार झालेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ती कशी नाहीशी करता येईल त्या माध्यमातून हा एक आमचा यशस्वी प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या मंदिरामध्ये स्टेजवर उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित या परिसरातील पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक आहेत, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, माझे सहकारी आणि शाळेचा स्टाफ आणि सर्व तुम्ही विद्यार्थी, एक छोट्याशा मुळेगाव हे जवळजवळ आम्हाला पोलीस स्टेशनच्या आधीच्या या टोकावरतून गाव याच्यानंतर हस्त संपून जातात. एक छोट्याशा गावामध्ये 10वीपर्यंत शाळा आहे, 10वीपर्यंत शाळा आहे, हीच मोठी बाब आहे की पूर्वीच्या काळी अशा गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 4वीपर्यंत कशी वर्षे रडत रडत 4वीपर्यंत शाळा राहायच्या, शिक्षणाच्या संधी उपलब्ध नव्हत्या. आज तुम्हाला या छोट्या गावात 10वीपर्यंत शाळा उपलब्ध आहे आणि त्याचा तुम्ही विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करून घेतलेला आहे की या शाळेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे शिक्षण मिळतं ते घ्यायचं आहे आणि याच्यातून आपली प्रगती करायची आहे याचा तुम्ही मनापासून ते आत्मसात केलेलं आहे. छोटी जरी शाळा असावी अडचणीचा भाग आहे, येण्या जाण्याला सुविधा नाही, शिक्षकांची राहण्याची सोय नसते, बाहेरून सगळं येत असतात, अशा परिस्थितीत आहे. जे तुमच्याजवळ उपलब्ध आहे शाळेची वह्या पुस्तकं काय ज्या साधन तुम्हाला उपलब्ध आहे त्याचा चांगला वापर करून तुम्ही चांगलं यश मिळवलं.